हेलो स्टूडेंट्स, दिस इज द थर्ड पार्ट ऑफ आवर सेकंड पोएट्री शी वॉक्स इन ब्यूटी। सो दिस इज द थर्ड पार्ट ऑफ दिस पोएट्री। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी तो दुसरी कविता आहे शी वॉक्स इन ब्यूटी, त्याचा हा तिसरा भाग। तर हे मराठी भाषांतर आहे, काळजीपूर्वक ऐका। तर आपण आता पहिली कवितेचा जो पहिला स्थान आहे त्याचं स्पष्टीकरण करणार आहोत। शी वॉक्स इन ब्यूटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस। क्लाउड म्हणजे ढग आणि क्लाउडलेस म्हणजे ज्या ठिकाणी ढग नाही असे। क्लाइम, क्लाइम म्हणजे काय? तर इथं लेखक या दोन ओळी कवी दोन ओळीत काय म्हणतोय, शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्काईज। तर ती अशा प्रकारच्या सौंदर्यानुसार सौंदर्य घेऊन चालत असते, जणू काही एखादी रात्र आहे आणि ती रात्र स्वच्छ आहे, आकाशामध्ये एकही ढग नाही आहे, फक्त चांदणे संपताना दिसत आहे, अशा प्रकारे तिचं चालणं आहे, सुंदर तिचं चालणं आहे। अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट मीट इन हर आस्पेक्ट्स ऑफ हर आईज। आता आस्पेक्ट चा अर्थ तिचं काय केलं? चेहऱ्यावरील आणि डोळ्यातील नेहमीचे भाव। अँड ऑल दॅट बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट मीट इन हर आस्पेक्ट अँड हर आईज। तर तिच्या त्या सर्व तिच्या सौंदर्यामध्ये सर्वात बेस्ट गोष्ट काय आहे की तिच्या चेहऱ्यावरचे आणि डोळ्यामधले जे भाव आहेत हे डार्क आहेत किंवा हे अत्यंत ब्राईट आहेत, चमकदार आहेत, ते नेहमी ते भाव तुम्ही तिच्या चेहऱ्यावर डोळ्यावरती बघू शकता। दस मिलोड, आता मिलोडचा अर्थ काय घेतलेला आहे? शांत करणे किंवा सौम्य करणे। टू दॅट टेंडर लाईट, आता टेंडर म्हणजे नाजूक हळवा। विच हेवन्स टू गॉडी, गॉडी म्हणजे काय? कमजोर करणे। डे डिनाय, सॉरी कमजोर करणे हा आहे समजदार किंवा भक्तीदार। डे डिनाईज, डिनाय करणे म्हणजे नकारणे। तर या ओळीमध्ये कवी काय म्हणत आहे, दस मिलोड टू दॅट टेंडर लाईट विच हेवन टू गॉडी डे डिनाय। तर त्या दिवशी एक हेवन म्हणजे स्वर्गामधून एक प्रकाश पडलेला होता जो अत्यंत हळू होता, परंतु त्या दिवसामधला त्या दिवसाची जी चमक होती त्या चमकेला सुद्धा तो कमी करणारा होता, नाकारणारा होता। तर तो जो स्वर्गामधून पडलेला एक चमकदार किरण होता तो सुद्धा तिच्या सौंदर्यापुढे कमी आहे, तो सुद्धा तिच्या सौंदर्याच्या चमक पुढे त्या ब्राईटनेस पुढे तो स्वर्गातून आलेला हळूवार प्रकाश सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे। सेकंड स्टांजा, वन शेड द मोर वन रे द लेस अँड हाफ एम्पेअर्ड
इंपेयर करने में क्या कर रहे हैं, कमजोर करने। इंपेयर द नेमलेस ग्रेस, आता नेमलेस म्हणजे काय, अज्ञान जे माहित नाही असते, आणि ग्रेस म्हणजे काय, अपरशक्ता। वन शेड द मोर, वन रेड द लेस, इम्पेयर्ड द नेमलेस ग्रेस। तर या दोन ओळींमध्ये कवी काय म्हणत आहे की जे रेज आहेत, जे किरण आहेत, एक किरण जरी असेल तरी ते एक किरण तिच्या सौंदर्यापुढे लेस आहे, कमी आहे। किंवा एकापेक्षा जास्त किरण जरी आकाशामधून आले असतील, त्या स्वर्गामधून आले असतील, तरी ते सुद्धा तिच्या सौंदर्यापुढे कमी आहेत। अँड हाफ इम्पेयर्ड द नेमलेस ग्रेस, आणि जे जी ग्रेस, जी आकर्षकता नेमलेस आहे, अज्ञात आहे, अन्य त्याला कोणीही नाव देऊ शकत नाही, त्याला त्या आकर्षकतेला कमजोर करणार तिचं सौंदर्य आहे। विच वेव्स, आता वेव करणे म्हणजे काय, लहर, विच वेव्स इन एव्हरी रॅवन ड्रेस। रॅवन म्हणजे काय, काळा फुट्ट, आणि ड्रेस म्हणजे केसांची बट किंवा वेणी। विच वेव्स इन एव्हरी रॅवन्स ड्रेस और सॉफ्टली लाइटन्स ओव्हर हर फेस। लाइटन म्हणजे प्रकाशित होणे, चमकणे। तर तिचे केस जे आहेत काळे कुट्ट आहेत, आणि त्या काळ्या कुट्ट केसांची जी एक बट आहे, ती बट एक लट, ती हवेमुळे लहरत आहे, इकडे तिकडे ती हलत आहे। आणि ती तिच्या चेहऱ्यावरती आल्यानंतर ती काळी कुट्ट केसांची लहर सुद्धा प्रकाशित होत आहे, चमकत आहे। वेअर थॉट सिरेनली, सिरेनली म्हणजे प्रसन्न देणे। Where thoughts serenely sweet express, तर या ठिकाणी कवी काय म्हणतो, where thoughts serenely sweet express how pure, pure how dear their dwelling place। आता dwelling म्हणजे dwelling म्हणजे राहणे, आणि dwelling place म्हणजे राहण्याचं ठिकाण। तर तिच्या चेहऱ्यावरची जी जागा आहे की ज्या ठिकाणी ती केसांची बट ती लट राहत आहे, ते किती प्रसन्नतेचं ठिकाण आहे, किती प्युअर ठिकाण आहे, किती प्रिय ठिकाण आहे, असं कवी तिच्या चेहऱ्याच्या चेहऱ्याचं वर्णन त्या ठिकाणी करत आहे, प्रशंसा करत आहे। आता शेवटचा स्कंद, अँड ऑन दॅट चीक, चीक म्हणजे गाल, अँड ओव्हर दॅट ब्रो, ब्रो म्हणजेच कपाळ, and over that brow so soft so calm eight eloquent। eloquent म्हणजे काय, प्रभावी। तर तिच्या गालावर काय, तर तिच्या कपाळावरती ती जी केसांची वट किंवा लट फिरत असते, ती अत्यंत सॉफ्ट असते, अत्यंत शांत असते, आणि त्यामुळे तिच्या सौंदर्याचा जो प्रभाव आहे, आणि त्या बटीचा त्या लटीचा जो प्रभाव आहे तो वाढत असतो। द स्माइल दॅट विन्स द टेंट्स दॅट ग्लो, टेंट म्हणजे काय, रंगांची छटा, दॅट ग्लो। द स्माइल दॅट विन्स द टेंट्स दॅट ग्लो, तर ज्या वेळेला ती स्माईल करते, तर जणू काही रंगांची छटा सर्व चेहऱ्यावरती किंवा
प्रमाण सर्व परिसरामध्ये आजूबाजूला पसरत असते. बट टेल ऑफ डेज इन गुडनेस स्पेंट आणि तिच्यासोबतचा जो सहवास असतो, तिच्यासोबत राहणं बोलणं हा जो वेळ असतो हा अत्यंत चांगला वेळ असतो आणि तो कशा प्रकारे निघून जातो हे समजून घे. अँड माइंड ॲट पीस विथ ऑल बिलो अँड हार्ट डोज लव इज इनोसंट. आता तिचं मन जे आहे ते मन सुद्धा शांत आहे, शांतपूर्ण आहे. ती कधीही रागावत नाही, नेहमी शांत असते. आणि त्याचबरोबर तिच्या हृदयामध्ये प्रेम जे आहे ते निष्पाप प्रत्येकाबद्दलचं प्रेम आहे, कोणतीही कुलुषित भावना तिच्या मनामध्ये नाही. सो स्टुडंट्स, इन दिस वे दिस सेकंड पोएम एंड्स हियर. सो वी आर गोइंग टू स्टॉप हियर. हॅव अ गुड डे टू ऑल. थँक्यू व्हेरी मच.